मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। टेंभुर्णी जवळ वेगवेगळ्या अपघातात दोन ठार एक जखमी। कुरुल जवळ सुटकेस घेऊन जाणारा ट्रक पेटला। एससी एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव, आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप। अपघातात मृत कर्मचारी व जखमींना आर्थिक मदत करणार, पालकमंत्री वळसे पाटील यांची ग्वाही। पैशासाठी विवाहितेचा छळ। आणि पंढरीत मंगळवारी संतांचा मेळावा। केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर नामदार रामदास आठवले व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत संत मंडळीचा होणार सन्मान। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी जवळ शिराळ ते व वेणेगाव शिवारात सोनाई दुधाचे डॉग जवळ दोन वेगवेगळे झालेल्या अपघातात नेगोरली तालुका माढा येथील विलास नारायण महाडिक वय 55 तर डॉक्टर प्रशांत कुंभार वय 34 राहणार भीमानगर तालुका माढा हे दोघे कार व कंटेनरच्या धडक दिल्याने ठार झाले तर कैलास गिरी वय 35 राहणार आडेगाव तालुका माढा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर येथील शासकीय खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील दोन्ही मयत हे कोंढार भागातील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। विलास नारायण महाडिक हे भीमानगर हून सापडलेकडे तिसऱ्या दिवशीच्या विधीसाठी शनिवारी 22 रोजी सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून निघाले होते। शिराळ गावच्या शिवारात नाळे यांच्या शेताजवळ अज्ञात कार चालकाने समोरून धडक दिल्याने विलास महाडिक यांचा मृत्यू झाला। महाडिक हे नगोरली सोसायटीचे चेअरमन व तंटा मुक्तीचे अध्यक्ष होते तर डॉक्टर प्रशांत सोपान कुंभार व कैलास गिरी हे दोघे मोटरसायकल बुलेटवरून टेंभुर्णी येथून सकाळी 10:30 आठवडे बाजारात जनावरे खरेदी करता मोडणीमकडे जात होते। सोलापूर पुणे महामार्गावर सोनाई दूध डॉगचे जवळ जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनर क्रमांक MH14EM59 याने जोरदार धडक दिल्याने धडक देऊन गंभीर जखमी करून अपघातात करणारा वाहन चालक न थांबता निघून गेला। यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले प्रशांत सोपान कुंभार हे जागीच ठार झाले तर कैलास गिरी हा गंभीर जखमी झाला। याच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोन्ही अज्ञात वाहन चालकाविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोहोळ मंद्रूप या बायपास महामार्गावर कुरुल येथे मरकुरिओ पालिया या कंपनीच्या ट्रॅव्हल्स बॅगची वाहतूक करणाऱ्या भरलेल्या कंटेनरला अचानक आग लागली। या आगीत सुमारे 11,77,000 एवढ्या किमतीच्या बॅग जागेवर खळून जळून खाक झाल्या तर कंटेनरही जळून मोठे नुकसान झाले। सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। या आगीमुळे एकच धावपळ उडाली। यावेळी मोहोळ मुंद्रुप मार्गावर वाहनांचा लांबच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक ही काही काळ ठप्प झाली होती। कामती पोलिसांनी वाहतूक सुरळीत चालू करत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकहून ट्रॅव्हलर बॅग घेऊन चेन्नईला जाणाऱ्या MH HR 55L 8931 या कंटेनरने मोहोळ मुंद्रुप महामार्गावर कुरुल येथे ड्रायव्हरच्या बाजूला याने गाडीतून धूर येत असल्याचे पाहून तत्काळ कंटेनरच्या मागील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला कंपनी लॉक असल्याने ते तोडता आले नाही। मात्र त्याने लगेच ड्रायव्हर केबिनची कंटेनरला जोडलेली पिन काढून केबिन अलग केली। दरम्यान येथील नागरिकांनी कामती पोलिसांना दिलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी सोलापूर मनपाच्या अग्निशामक दलाला पाचारण केले। या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र प्लॅस्टिकच्या बॅग असल्याने रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती। भाजप हे आरक्षणाविरोधी असून संविधानाने दिलेले एससी एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजप सरकार प्रयत्न करत आहे पण काँग्रेस पक्ष भाजपचा हा कुटील डाव हाणून पाडेल आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी भाजप सरकार विरुद्ध तीव्र लढा उभारेल असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे। सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारच्या आरक्षण विरोधी धोरण व NRC व CAA कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की उत्तराखंड मधील भाजप सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांनी मिळून
दलित मागासवर्गीयांना संविधानात दिलेल्या आरक्षणाचा मूलभूत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एससी एसटी ओबीसी व्हीजीएनटी एसबीसी दलित मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण देणे ही सरकारची संवैधानिक जबाबदारी नाही असे उत्तराखंड भाजप सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले होते. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून सरकारी नोकरीत आरक्षण द्यायची की नाही हे सरकारवर अवलंबून आहे. हा प्रकार आरक्षण संपवण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. हे अत्यंत धोकादायक आहे म्हणून सर्वांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला. उमेद अभियानात शासकीय काम करीत अपघातात मृत्यू पावलेल्या मृत कंत्राटी कर्मचारी यांच्या कुटुंबियास तातडीची मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी आज पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून सविस्तर निवेदन दिले. या प्रसंगी कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शहरचे कार्यकारी अध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, वसीम शेख, शशिकांत वाघमारे उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, मृतांच्या कुटुंबियांना तातडीची मदत देण्यात येणार आहे व जखमी कर्मचारी यांचा आजार पूर्ण बरा होईपर्यंत त्यांना शासकीय मदत देण्यात येणार आहे. मानवतेच्या भावनेतून सर्व मदत करण्यात येईल. शासन कुटुंबियांच्या पाठीशी आहे. या प्रसंगी निवेदनामध्ये कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी मृत कर्मचारी यांना 5 लाख रुपये तसेच गंभीर जखमी असणारे 2 महिला कंत्राटी कर्मचारी वर्षा रामचंद्र आखाडे व शुभांगी बोंडवे यांना तातडीची 5 लाख रुपये मदत द्यावी. इतर जखमींना देखील तातडीचे 3 लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. अपघाती विम्यापासून सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्यासाठी धोरण बनवण्यात यावे. राज्यात 2 लाखापेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत असेही सचिन जाधव यांनी सांगितले. दुकानासाठी माहेरून आई वडिलांकडून पैसे घेऊन ये म्हणून पती व सासूसह 2 नंदांकडून विवाहितेस जासहाट होत असल्याची घटना संग्रामनगर अकलूज तालुका माळशिरस येथे घडली आहे. अजराळे तालुका सांगोला येथील वर्षा व संग्रामनगर अकलूज तालुका माळशिरस येथील पृथ्वीराज उमराव देशमुख यांचा सुमारे 4 ते 5 वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर अवघ्या काही दिवसातच म्हणजेच 5 फेब्रुवारी 2016 पासून ते 18 फेब्रुवारी 2019 पर्यंत तुझ्या आई वडिलांकडून आपल्या दुकानासाठी पैसे घेऊन ये, तू आमच्या घराचे वाटोळ केले आहे असे म्हणून शिवीगाळ करून वर्षा पृथ्वीराज देशमुख या विवाहितेस पती पृथ्वीराज उमराव देशमुख, सासू भारती उमराव देशमुख दोघेही राहणार संग्रामनगर अकलूज, तसेच ननंद विद्या संतोष शेंबडे व धरती धर्मराज देशमुख या चौघांनी पैशाच्या कारणावरून विवाहिताचा छळ केला. सासरी पैशासाठी छळ होत असल्याने वर्षा देशमुख या माहेरी अजनाळे येथे राहत आहेत. याबाबत सांगोला पोलिसात वर्षा देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक भोसले करत आहेत. पंढरपूर येथे संत मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी येथील वेदांत भक्त निवास येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री स स रत्नाकर महाराज श्री क्षेत्र तनाळी मठ तालुका पंढरपूर यांच्या विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह राज्यातील संत मंडळी व मठाधिपती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष दीपक चंदनशिवे यांनी दिली आहे. पंढरपूर येथे मंगळवारी संतांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. येथील वेदांत भक्त निवास येथे मेळाव्याचे आयोजन सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यासह कर्नाटक येथील संत व भक्तगण मंडळी उपस्थित राहणार आहेत. सदरचा मेळावा केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थित होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे हे असणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे असणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री स स शिवाजी महाराज यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे, माजी खासदार धनंजय महाडिक, आरपीआयचे प्रदेश संघटक सुनील सर्वगोड, महेश कसबे, बहुजन रयत परिषदेचे नागेश यादव, अभिजित कांबळे, संभाजी भोसले हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष दीपक चंदनशिवे यांनी केले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. टेंभुर्णी जवळ वेगवेगळ्या अपघातात 2 ठार 1 जखमी. कुरुल जवळ सुटकेस घेऊन जाणारा ट्रक पेटला. एससी एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव.
आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप. अपघातात मृत कर्मचारी व जखमींना आर्थिक मदत करणार पालकमंत्री वळसे पाटील यांची ग्वाही. पैशासाठी विवाहितेचा छळ. आणि पंढरीत मंगळवारी संतांचा मेळावा. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर नामदार रामदास आठवले व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत संत मंडळीचा होणार सन्मान. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.